पुण्यातील प्रसिद्ध निसर्ग अभ्यासक श्रीकांत इंगळ हळीकर यांच्या अथक प्रयत्नातून सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील अनेक वृक्षांची सहज ओळख करणे आता सोपे होणार आहे. त्यांच्या ट्रीज ऑफ सह्याद्री या ई बुकद्वारे ही माहिती आता वनस्पती अभ्यासक व वन खात्याचे कर्मचारी आणि हौशी निरीक्षकांना मोबाईलच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. पानांवरून वृक्षांची ओळख सांगणारे हे ई बुक हा असा पहिलाच प्रयत्न असावा. नुकतेच प्रसिद्ध अभिनेते व सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सयाजी शिंदे यांच्या हस्ते या ई बुकचे पुण्यात प्रकाशन करण्यात आले. काय असणार आहे या ई बुक मध्ये सांगतायत स्वतः श्रीकांत इंगळ हळीकर. यावेळी श्रीकांत इंगळ हळीकर यांच्या या प्रयत्नांचे कौतुक सयाजी शिंदे यांनी देखील केले. ट्रीज ऑफ सह्याद्री हे ई बुक गुगल प्ले बुक्स वरून मोबाईल फोन, टॅब, टॅबलेट, लॅपटॉप, डेस्कटॉपवर डाउनलोड करून पाहता येईल. याशिवाय लवकरच आयट्यून कनेक्ट वेबसाईटवर सुद्धा हे ई बुक उपलब्ध असेल. पुस्तकामध्ये सह्याद्रीतल्या जे वृक्ष आहेत त्यांची पानांवरनं ओळख याच्यात मिळणार आहे आपल्याला. आत्तापर्यंत वृक्षांची ओळख नेहमी फुलं किंवा फळं याच्यावरनं केली जात होती आणि जेव्हा फुलं नसतात किंवा जेव्हा ती मिळत नाहीत उंचावर असतात झाडांच्या तर तेव्हा मग त्याची ओळख पटणं फार अवघड होतं. तर पानं कशी कायम असतात, 12 महिने असतात आणि खाली असतात, आपल्याला आपल्या हातात घेता येतात. तर त्याच्यामुळे पानांवरनं पुस्तक हे आत्तापर्यंत कुठं नव्हतं आणि सह्याद्रीतल्या नाही कुठंच नव्हतं, त्यामुळे त्या प्रकारचं पुस्तक हे पहिल्यांदा इथं केलेलं आहे. आणि याचं ओळखसूत्र करायचं म्हणजे 400 जातींचं ओळखसूत्र पानांवरनं करणं हा एक मोठा आव्हानाचा भाग होता, तर तो केलेला आहे. आणि त्याशिवाय हे ई बुक केलेलं आहे, त्यामुळे ई बुकचे बरेच फायदे असतात आणि त्यामुळे तिथे पटपट ओळख पटते आणि पटपट पानं बदलता येतात आपल्याला आणि आपल्याला त्याच्यापर्यंत जाता येतं. त्यामुळे पानांवर केलेलं पुस्तक हे पहिलं आहे आणि ई बुकसुद्धा तसं म्हटलं तर पहिलंच असावं. हे पुस्तक मी गेले 5 वर्ष जंगलात हिंडून त्याच्या अभ्यास केलेला आहे, वनस्पतींचा, वृक्षांचा, त्याचे फोटो जमा केलेले आहेत आणि ते जमा करून मग त्यातनं एक हे सूत्र निर्माण केलेलं आहे. म्हणजे फोटो काढणं हा पहिला, त्यावेळी वृक्ष ओळखणं आणि त्याच्यावरनं ते ओळखसूत्र तयार करणं हे जवळजवळ 5 वर्षापासून चालू आहे. या पुस्तकात निरनिराळ्या प्रकारे वृक्षांच्या ओळखीपर्यंत आपल्याला पोचता येतं. एकतर पानांचा प्रकार किंवा त्याची फॅमिली किंवा कुळ त्या ह्याचं जर माहिती असेल तर, आणि ते नसेल तर पुस्तकातलं जे सूत्र आहे त्याच्यावरनं माहितीपर्यंत जाता येतं. किंवा आपल्याला जर त्या वृक्षाचं नाव माहिती असेल तर त्या नावावरनं, त्याच्या स्थानिक नावावरनं, अशा अनेक प्रकारे त्या पुस्तकातल्या पानापर्यंत जाता येतं आपल्याला. आणि त्या पानावरती त्याचा फोटो आहे, जवळनं तो झूम करून बघता येतो. पुस्तकात आणि ई बुकमध्ये हा एक फरक आहे की ई बुकमध्ये खूप झूम करून बघता येतं आपल्याला आणि त्याच्यावरती जे डिटेल दिलेले असतात ते सगळे नीट पाहता येतात आपल्याला. तर हा ई बुकचा मोठा फायदा आहे. हे जे वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक आहेत किंवा फॉरेस्टर्स किंवा फॉरेस्ट रेंजर्स, फॉरेस्ट ऑफिसर्स किंवा इकॉलॉजिस्ट किंवा इव्हन लँडस्केप डिझायनर्सना याचा फायदा होईल. नर्सरीच्या लोकांनासुद्धा फायदा होईल, कारण नर्सरीमध्ये झाडं येतात तेव्हा त्यांना फल हे नसतात, फळं नसतात, फुलं नसतात, त्यामुळे त्यांची ओळख पटवण्यासाठी पानांवरूनच हे करावं लागतं. तर अशा लोकांना याचा नक्की फायदा होईल. किंवा शास्त्राचे अभ्यासक, वनस्पतीशास्त्र शिकणारे विद्यार्थी यांना हे खूप मला असं त्यांना खास अभिनंदन करावं असं वाटतं की त्यांनी हे पुस्तक असं लिहिलं, इतके कष्ट घेऊन केलं आहे. तर ट्रीज ऑफ सह्याद्री हे वन ऑफ द बेस्ट बुक आहे माझ्या माहितीतलं आणि हे फार रेअर आहेत. म्हणजे श्रीकांत इंगळ हळीकर हा माणूसच रेअर आहे आणि त्यांनी लिहिलेलं पुस्तक हे त्याहून रेअर आहे. तर मला त्याचा खूप आदर आहे आणि हे पुस्तक सगळ्यांनी वाचलं पाहिजे, बघितलं पाहिजे. आणि आपण जेवढे काही एज्युकेटेड लोक आहोत ते आपण फक्त एज्युकेटेड आहोत, ज्ञान कमी असलेले लोक आहोत आपण. तर हे ज्ञान म्हणतात काय ते ह्या पुस्तकात बघायला मिळतं असं माझं स्वच्छ आणि स्पष्ट मत आहे. आणि हे पुस्तक विविध भाषांमध्ये, विविध ठिकाणी जगभर जावं आणि आपला सह्याद्री काय आहे हे लोकांना कळावं. प्रत्येकानं वाचलं पाहिजे, प्रत्येकानं बघितलं पाहिजे, प्रत्येकानं विकत घेतलं पाहिजे असं पुस्तक आहे ट्रीज ऑफ सह्याद्री. नाही, आपण निसर्गच्या सगळ्याच गोष्टी टेकन फॉर ग्रँटेड धरल्यात आणि ह्याच्या इतकी चूक नाही किंवा ह्याच्या इतकी घोडचूक नाही आणि ही लोकांना कधी कळेल तेव्हा कळेल, ज्यांना कळतं मला वाटतं त्या प्रत्येकानं स्वतःपासून सुरुवात करावी आणि निसर्गाचं कसं आदर ठेवता येईल, त्याचा कसा नेमका वापर करता येईल, कसं त्याची इज्जत ठेवता येईल अशा पद्धतीनं सगळ्यांनी वागायला सुरुवात करावी. पण दुसऱ्याला सांगण्यापेक्षा आपण स्वतःपासून करावी हे फार महत्त्वाचं. आता कसं आहे की बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतच नाहीत, त्या बऱ्याच गोष्टी कळतील त्याच्यासाठीसुद्धा खूप एफर्ट्स घ्यायला लागतील. प
पण मी काम करतो म्हणजे हे असे काही आमचे रुग्ण ढोले सर आहेत, इंगळाळीकर सर आहेत किंवा वायंगणकर आहेत किंवा ही लोकं जे खरे हिरो आहेत त्यांना एक चेहरा म्हणून मी काम करतो आहे. माझं तेवढं ज्ञान नाही आहे, मला पुढचं आयुष्य घ्यावं लागेल त्याच्यासाठी, पण ह्या आयुष्यात जेवढं समजलं तेवढा करण्याचा हा प्रयत्न आहे.